आज पेट्रोल डिझेल पंप डीलर्सचा संप आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेल पंप जे डीलर्स आहेत त्यांचा आज संप होणार आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डीलर्सनी घेतलेला आहे. 2017 पासून कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही अशी त्यांची तक्रार आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलवरील करांमध्ये कपात केली, रातोरात इंधन दर कमी केले आणि त्यामुळे पेट्रोल पंप धारकांना आर्थिक फटका बसलाय. जास्त किमतीनं स्टॉक विकत घेतल्यानंतर आता कमी दरात विकावा लागतोय आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं डीलर्सचं म्हणणं आहे. मात्र या संपाचा थेट परिणाम आता सामान्यांवर होणार आहे. जोवर स्टॉक आहे तोवर पंपावर इंधन विक्री सुरूच राहणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे